राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड संगमनेर। आज आषाढी एकादशी, त्यानिमित्तानं संगमनेरच्या मालपाणी इंडस्ट्रीजमध्ये भव्य पालखी दिंडी काढली गेली। मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी हे देखील या दिंडीमध्ये सहभागी झाले। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्तानं कामगारांची दिंडी काढली जाते। या ठिकाणचे कामगार कामातच पांडुरंग पाहतात, तर या दिंडीच्या माध्यमातून त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ होतो। या दिंडी सोहळ्यामध्ये कामगारांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला, तर राजेश मालपाणी यांनी देखील फुगडी खेळली। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये सर्व परिसर दुमदुमून गेला। मालपाणी इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर सुरेश घोलप यांनी या दिंडी सोहळ्यातून नक्कीच पांडुरंगाचं दर्शन मिळालंय असं मनोगत व्यक्त केलं। आषाढीच्या एकादशीनिमित्त आपल्या सर्वांना पांडुरंगाला भेटता आलं नाही, परंतु आपण कामात जेव्हा देऊ शकतो, माणसात जेव्हा देऊ शकतो, त्यावेळेला मनापासून श्रद्धा दिली तर पांडुरंगाला इथे यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे। आता जर एक पेपर वाचला असेल सकाळचा, त्यामध्ये एक सालकरू असणारा एक शेतकरी जो दुसऱ्याच्या शेतात वर्षभर कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, त्याच्या घरासमोरून जाणारी दिंडी, त्याच्यासमोरून घरासमोर जाणारी पालखी तो थांबवतो आणि तिथल्या लोकांना पिठलं भाकरीचा नैवेद्य देतो, पिठलं भाकरीचा सगळ्यांना जीव घालतो। एका पत्रकारानं विचारलं, तुझीच दोन वेळची खायची पंचायत, मग तू एवढ्या पालखीला का जीव घालतोय? त्याने असं सांगितलं की वर्षभर काबाड कष्ट करतो, त्यातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवतो, मला पांडुरंगाला भेटता येत नाही, मला वारीला जाता येत नाही, परंतु माझ्या शेतातनं जाणारी ही सगळी वारकरी मंडळी ते माझ्या शेतातून पुढे जात आहेत, कदाचित त्यातला एखादा माझा पांडुरंग असेल तर। किती मोठी श्रद्धा त्या शेतकऱ्याची आहे। हाच पांडुरंग शोधण्यासाठी आपण इथं जमलो आहोत। आपण कामात देऊ शकताना खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदोत्साह पाहायला मिळाला आहे। जेव्हा राजेश भाऊ त्या कोपऱ्यात रिंगणाच्या ठिकाणी आले, तेव्हा लोकांचा उत्साह पाहिला, खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्याला इथं भेटला आहे। तर मालपाणी उद्योग समूहाच्या अध्यक्ष राजेश मालपाणी यांनीही सर्व वारकऱ्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। यावरचा उत्साह आज ओसांडून वाहत होता आणि या दिंडीमध्ये खूप आनंद घ्यायचा सौभाग्य मलाही मिळालं। कामात राम मानणारी आपण सगळी मंडळी उगच राम जाण्यापेक्षा आपल्यातला राम शोधायचा आणि कामात राम मानायचा या पद्धतीने आपली इथे वाटचाल चालू असते आणि ज्या श्रद्धेने आज तुम्ही सगळ्यांनी या दिंडीत सहभाग घेतला ते पाहून खूप आनंद वाटला। खूप उत्साहाने वेगवेगळे भजन, फुगड्या, डान्स सगळंच काही चालू होतं, कीर्तन चालू होतं, पखवा विना सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत आणि असाच हा आपला प्रवास आनंदाने देवाचं नाव घेत चालत राहो हीच आज विठ्ठलच्या मी प्रार्थना करतो। मालपाणी परिवाराच्या वतीनं सतत धार्मिक सोहळे, विविध उत्सव मोठ्या आनंदानं साजरे केले जातात आणि त्या उत्सवांमध्ये कामगार अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना।
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।